आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी. नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो. आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट. रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह MIDC परिसर, परभणी. परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा संपन्न झाली. या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाल्याचं दिसून आलं. यावेळी मार्गदर्शन करताना मोदी म्हणाले, मराठवाड्यात सिंचनाचा मोठा प्रश्न असल्यानं येत्या काळात मोठ्या योजना राबून 5 अमृत रेल्वे स्थानकं, रेल्वे मार्ग दुहेरीकरण व विद्युतीकरण, समृद्धी राष्ट्रीय महामार्ग व शक्तीपीठ प्रकल्प ही महत्वाची कामं मार्गी लागणार आहेत. मराठवाड्याचा विकास करणं हीच मोदींची गॅरंटी आहे असं देखील ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड, रिपाईचे नेते रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय बनसोडे, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार बाबाजानी दुरानी, आमदार विक्रम काळे, आमदार बबनराव लोणीकर, माजी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, मोहन फड, डॉक्टर मधुसूदन केंद्रे, संजय केनेकर, राजेश विटेकर, प्रताप देशमुख, आनंद भरोसे, संतोष मुरकुटे, डॉक्टर विद्या चौधरी, राजेश देशमुख, केदार कटिंग, राहुल लोणीकर, मीना परतानी, प्रियंका खडके आदींची उपस्थिती होती. रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह MIDC परिसर, परभणी. सर्व जातीपातीच्या धर्माच्या नागरिकांनी आपणास प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं, आपण या संधीचं निश्चितपणानं सोनं करू. कधीही मतदाराची व मतदारसंघाची प्रतारणा करणार नाही. आईशपथ कधीही टक्केवारी खाणार नाही की जमिनी हडपणार नाही असा ठाम विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी आज परभणीत व्यक्त केला आहे. या जिल्ह्यात पुरेसा वीज पुरवठा नाही, पिण्याचं पाणी आणि सिंचनाचं पाणी देखील उपलब्ध नाही. उद्योगधंदे कोसळून दूर आहे, त्यामुळेच परिवर्तन गरजेचं आहे. परभणीकरांनो, तुम्ही साथ द्या. आपण कापूस असो, सोयाबीनवर प्रक्रिया उद्योग आणू, क्लस्टर उभारू व वैद्यकीय महाविद्यालय सर्वार्थानं सक्षम बनवू, शैक्षणिक हब निर्माण करू असा विश्वास देखील महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे. आपणास घरदार नाही, आपण टक्केवारी खाणाऱ्यांपैकी नाही, जमिनी हडपणारही नाहीत. आपण पूर्णतः परभणीकर होऊ आणि या जिल्ह्यासाठी सर्वार्थानं स्वतःला वाहून घेऊ, काळ्या आणि कसदार मातीला हिरवा शालू घालू असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला. रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह MIDC परिसर, परभणी. मोदी सरकारनं गेल्या 10 वर्षांमध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा राबवलाय. महायुती सरकारच्या नेतृत्वात निम्न दुधना प्रकल्पाला मोठा निधी मिळाला. आता समृद्धी महामार्गानं परभणीला मुंबईशी जोडणार असून राष्ट्रीय महामार्गाची कामं देखील वेगानं सुरू आहेत. त्यामुळे परभणीच्या विकासाला आता कोणी रोखू शकत नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले. मोदीजी आणि जानकर हे दोघेही फकीर असल्याचा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून केला. रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह MIDC परिसर, परभणी. भारतीय संविधान नव्हे, इंडिया आघाडीच पूर्णतः धोक्यात आली आहे अशी प्रखर टीका भारतीय रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. राज्य व केंद्र सरकारनं गेल्या 10 वर्षापासून सातत्यानं दलित, पददलित, वंचित, उपेक्षित, कष्टकरी, अल्पसंख्याक घटकांच्या हितासाठी कटिबद्ध सातत्यानं पूर्ण प्रयत्न केले आहेत. प्रत्येक घटकाच्या विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवला आहे. त्यामुळेच केंद्र व राज्य पुरस्कृत योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्या असल्याचं आणि त्यामुळेच विरोधकांच्या पोटात गोळा उठला आहे. अब की बार 400 पार असा नारा देऊन महायुती रिंगणात उतरले असल्याचं रामदास आठवले म्हणाले. यावेळी त्यांनी खासदार संजय जाधव यांच्या बाबत चळवळ सादर केली. ठिकाण अनेक, ठिकाण फक्त एक. डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, परभणी. मूळव्याध, गुडघेदुखी, मुतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार. वेळ 9 ते 8 पर्यंत. पत्ता: आघाव कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी. मोबाईल: 9921691008. काम करत राहा, लढत राहा, तुमच्या त्यागाचं फळ तुम्हाला निश्चितपणानं मिळेल असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परभणी लोकसभेतून निवडणूक लढवण्याला इच्छुक असलेले परंतु पक्षनिष्ठेसाठी माघार घेतलेले राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांना दिलाय. महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची परभणीत आज जाहीर सभा संपन्न झाली. सभा संपल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्जून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा राजेश विटेकर यांच्याशी संवाद करून दिला. विटेकर यांच्या योगदानाची व त्यांनी केलेल्या त्यागाची माहिती देत ओळख करून दिली. यावेळी ते इच्छुक असतानाही व त्यांचा विजय निश्चित असताना देखील त्यांना उमेदवारी मिळाली नाही.
पक्षनिष्ठेसाठी त्यांनी जानकर यांना मोकळ्या मनानं पाठिंबा दिला व प्रचारासाठी ते पुढाकार घेत आहेत असं फडणवीसांनी सांगितलं. यावेळी मोदी यांनी राजेश विटेकर यांना जवळ बोलावून पाठीवर हात थोपटत त्यांचं कौतुक व अभिनंदन केलं. तुम काम करते रहो, लढते रहो, हम तुम्हारे साथ है, आपके बलिदान का फल आपको जरूर मिलेगा, असा शब्द मोदी यांनी विटेकरांना दिला. रेड एप्पल एक्सक्लुसिव एमआयडीसी परिसर परभणी. परभणी लोकसभा मतदारसंघातील बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आलमगीर खान यांनी प्रचारार्थ आज सेलू मानवत पाथरिया तालुक्यात नागरिकांच्या भेटी घेतल्या. ठिकठिकाणी त्यांचं मतदारांनी जल्लोषात स्वागत केलंय. यावेळी त्यांच्या समवेत बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी गेल्या 20 वर्षात जिल्ह्याचा रखडलेला विकास व होत असलेली हेळसांड आलमगीर खान यांच्या कानावर घातली. तर जिल्ह्याच्या विकासाबाबत आपण सर्वार्थानं प्रयत्न करू असं आलमगीर खान यांनी यावेळी सांगितलं. रेड एप्पल एक्सक्लुसिव एमआयडीसी परिसर परभणी. निवडणूक कामी नियुक्त करण्यात आलेले पोलीस कर्मचारी यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोस्टल मतदान कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आजपासून ते 22 एप्रिल पर्यंत निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेले पोलीस कर्मचारी पोस्टल मतदान करणार आहेत. या मतदानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. जवळपास 900 ते 950 पोलीस कर्मचाऱ्यांचं पोस्टल मतदान झालं असल्याची माहिती पोस्टल मतदानाच्या नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे यांनी दिली आहे. या मतदान केंद्राला उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल समाधान देखील व्यक्त केलं. यावेळी नायब तहसीलदार सतीश रेड्डी, गणेश चव्हाण, दत्ता घिनगिने यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. रेड एप्पल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यावर्षी लोकसभा निवडणुकीसाठी 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाणं शक्य नाही, त्यांना त्यांच्या घरी जाऊन मतदान करून घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील भौगोलिकदृष्ट्या परभणीपासून तुटलेल्या मोजे सुखापूरवाडी या गावात आज एका ज्येष्ठ मतदाराचं त्याच्या राहत्या घरी जाऊन मतदान घेण्यात आलं. सुखापूरवाडी येथील बाळासाहेब कदम वय 88 वर्ष यांना वयोमानामानं मतदान केंद्रापर्यंत जाणं शक्य नव्हतं, त्यामुळे त्यांनी BLO मार्फत फॉर्म भरून दिला होता. त्यानुसार आज त्यांच्या घरी जाऊन मतदान होण्याबाबत त्यांना सूचना देण्यात आली व त्यांच्या घरी जाऊन शेतातील रस्त्यानं नदी पार करत मोजे सुखापूरवाडी इथं कदम यांच्या घरी पोहोचले. तसंच घरात मतदान केंद्र तयार करण्यात आलं व मतदान प्रक्रियेचा अवलंब करून कदम यांचं मतदान नोंदवून घेतलं. रेड एप्पल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी. परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सूक्ष्म निरीक्षकाचं प्रशिक्षण आज संपन्न झालं. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी यांची या प्रशिक्षणाला उपस्थिती होती. रेड एप्पल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी. परभणीच्या व्यंकटेश नगरातील क्रिएटिव्ह अकॅडमी येथील कुमारी सानवी प्रकाश कांबळे या विद्यार्थिनीनं श्रेया IAS परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलंय. संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणं गेलेल्या श्रेया IAS इंग्रजी माध्यम या स्पर्धा परीक्षेमध्ये सानवी प्रकाश कांबळे हिनं 100 पैकी 96 गुण घेऊन तिनं महाराष्ट्रातून 3रा क्रमांक पटकावलाय. अकॅडमीचे संचालक प्रकाश भावसार तसंच अकॅडमीच्या मुख्याध्यापिका श्रुतिका महाजन यांनी तिचं खूप अभिनंदन केलंय. रेड एप्पल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी. महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील हे संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत असून विविध क्षेत्रातील नागरिकांच्या गाठीभेटी ते घेत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रचार यंत्रणेनं चांगलाच वेग घेतल्याचं दिसून येतं. परभणी विधानसभा मतदारसंघातून खासदार जाधव यांना जवळपास 50,000 पेक्षा जास्त मताधिक्य मिळेल असा विश्वास आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी परभणी तालुक्यातल्या जलालपूर, नांदापूर, झरी, जांब, सनपुरी, हिंगला, करडगाव, टाकळी कुंभकर्ण, टाकळी बोबडे, साडेगाव, पिंगळी, साबा, मुरुंबा आदीसह सर्व परभणी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागाचा दौरा त्याचा पूर्ण झालाय. रेड एप्पल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.